हेलो स्टूडेंट्स, स्वागत है तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11 स्टँडर्डचा इकॉनॉमी सब्जेक्ट शिकत आहोत आणि आजचा टॉपिक आहे मनी. आणि त्याच्यामध्ये आपण कन्सेप्ट पाहत आहोत क्वालिटीज ऑफ मनी. तर बघूया मनीमध्ये अशा कोणकोणत्या क्वालिटीज आहेत ज्या आपल्याला इथे पाहायच्या आहेत. एक जनरल ॲक्सेप्टेबिलिटी, तर हा पॉईंट काय दर्शवतो, तर मनी हा जो फॉर्म आहे तो सगळ्या ठिकाणी सगळ्यांनी युनिव्हर्सली ॲक्सेप्ट केलेला आहे, ज्याच्या बदल्यामध्ये आपण कोणतीही वस्तू किंवा सेवा घेऊ शकतो. सो एनिथिंग विच इज यूज ॲज अ मनी मस्ट बी इझिली ॲक्सेप्टेड बाय ऑल फॉर एक्सचेंज पर्पज, असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, पॉईंट नंबर टू पाहूया डिव्हिजिबिलिटी. मनी शुड बी इझिली डिव्हिजिबल इन टू स्मॉलर डिनॉमिनेशन. आता मनी हे छोट्या छोट्या डिनॉमिनेशनमध्ये डिवाईड करता येऊ शकतात. स्मॉलर ट्रान्झॅक्शन्स जे आहेत आपण इझिली करू शकतो बिकॉज मनी छोट्या छोट्या व्हॅल्यूजमध्ये डिवाईड होऊ शकतात. ड्युरेबिलिटी, मनी शूड ऑल्सो पोसेस द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ड्युरेबिलिटी. मनी म्हटल्यावर त्याच्यामध्ये ड्युरेबिलिटी आहे. करन्सी नोट्स आणि कॉईन्स पुन्हा पुन्हा वापरता येतात आणि ते खूप वर्ष टिकून राहू शकतात, म्हणजे त्याच्यामध्ये ड्युरेबिलिटी आहे. कॉग्निझॅबिलिटी, मनी मस्ट बी इझिली रेकग्नाइज. हे सहज आपण ओळखू शकतो की मनी म्हणजे डॉलर असतील, म्हणजेच आपण म्हणू शकतो कॉइन्स आणि नोट्स असतील, तर यांना आपण सहज ओळखू शकतो. वेगवेगळ्या कलरच्या नोट्स आहेत, म्हणजे 100 रुपीजची नोट डिफरंट कलरची, 50 रुपीजची नोट डिफरंट कलरची. सो आपल्याला इझिली आयडेंटिफाय करता येतं की मनी सेपरेट कसा. इट शूड हॅव अ सर्टन डिस्टिंक्ट मार्क सो ॲज टू अवॉइड कन्फ्युजन बाय द रिसिविंग पर्पन्स. सो कोणत्याही प्रकारे पर्सनला कन्फ्यूज होऊ नये यासाठी हे रेकग्नायझेशन होणं गरजेचं आहे आणि मनी आपण इझिली रेकग्नाइज करू शकतो. पोर्टेबिलिटी, इट शूड बी इझी टू कॅरी फ्रॉम वन प्लेस टू अनदर विदाउट एनी डिफिकल्टी. आपण मनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, ठीक आहे, कोणतीही अडचण त्याच्यामध्ये येत नाही, काही एक्सपेन्स नाही आहे, इनकन्व्हिनियन्स नाही आहे. करन्सी नोट्स तर एवढ्या हलक्या असतात की आपण त्या इझिली पोर्ट करू शकतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. पुढची क्वालिटी दिली आहे होमोजेनिटी. मनी ऑफ अ पर्टिक्युलर डिनॉमिनेशन मस्ट बी होमोजेनियस ओर आयडेंटिकल इन इट्स फीचर्स. म्हणजे पैसा जो सर्टन डिनॉमिनेशनचा आहे, म्हणजे करन्सी नोट्स म्हणा किंवा कॉईन्स म्हणा, सगळे कॉईन्स जे आहेत, समजा 10 रुपीजचा कॉईन, तर सगळे कॉईन्स होमोजेनियस आहेत, सेम दिसतात, सेम आहेत, सिमिलर त्याच्यामध्ये असणारा कंटेंट आहे आणि त्याच्यामुळे हे होमोजिनियस झाले. कोणतेही तुम्ही डिनॉमिनेशन चेक करा, म्हणजे 5 रुपीजचा कॉईन बघा, 1 रुपीजचा कॉईन बघा, नोट्स बघा. सो प्रत्येक आपण नोट जे आहे किंवा कॉईन जो आहे सेम डिनॉमिनेशनचा जर असेल तर त्याच्यामध्ये होमोजिनियसपणा असतो, म्हणजे एकसारखेपणा, एक जिन्सीपणा असतो. स्टॅबिलिटी, मनी शूड हॅव अ स्टेबल मॉनिटरी व्हॅल्यू. इट सर्व्स ॲज अ मेजर ऑफ व्हॅल्यू टू एक्सचेंज गुड्स अँड सर्व्हिस. मनीला स्टेबल व्हॅल्यू असते, ओके, म्हणजे सर्टन कॉईन्सची व्हॅल्यू 10 रुपये ते 10 रुपयेच राहत आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण कोणतीही वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकतो. दिस गुड्स कॅन बी सोल्ड अँड परचेस इन द फ्युचर ॲज पर रिक्वायरमेंट्स. आणि मग अशा प्रकारचे गुड्स आपण फ्युचर रिक्वायरमेंट्सप्रमाणे ते सेलही करू शकतो, परचेसही करू शकतो. सो बिकॉज ऑफ मनीमध्ये स्टॅबिलिटी आहे म्हणून. तर हे काही 7 क्वालिटीज दिल्या होत्या मनीषा, ज्या आपण इथे पाहिल्या. आता आपल्याला बघायचं फंक्शन्स ऑफ मनी. चला लक्ष द्या, पहिला फंक्शन आहे प्रायमरी फंक्शन. तर प्रायमरी फंक्शन काय आहे, मनी अस्तित्वात असण्याचा पहिला मेन प्रायमरी फंक्शन काय होतं, तर मीडियम ऑफ एक्सचेंज. तर आपण आधी बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये पाहिलं होतं वस्तू विनिमय पद्धती आधी बार्टर सिस्टम होती आणि त्याच्यामध्ये खूप अडचणी होत्या आणि त्याच्यातून मग हळूहळू आपल्याला समजून आलं की मनीचा शोध लागला गेला किंवा मनी इव्हॉल्व झाला, बरोबर. सो याचं मेन कारण एक्सचेंज करण्याला जो अडथळा होता वस्तूंचा आणि सेवांचा, तो दूर करण्यासाठी मनी हे टर्म पुढे आले. द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मनी इज टू सर्व ॲज अ मीडियम ऑफ एक्सचेंज. एनी कमोडिटी कॅन बी परचेस ऑर सोल्ड फॉर मनी. सो कोणतीही वस्तू असो त्या, ते आपण परचेस करू शकतो, सेल करू शकतो, बिकॉज ऑफ हे पॉसिबल आहे मनीमुळे. मेजर ऑफ व्हॅल्यू ऑर युनिट ऑफ अकाउंट. प्राईस इज द व्हॅल्यू ऑफ कमोडिटी ओर अ सर्व्हिस. प्राईस म्हणजे काय म्हणतो म्हणू शकतो आपण, तर एखाद्या वस्तूची किंमत, सेवेची किंमत, जी पैशाच्या रूपात सांगितली गेलेली आहे. सो पैशामुळे शक्य आहे आपल्या कोणत्याही वस्तूचा, कोणत्याही सेवेचा ठराविक दर, ठराविक प्राईस आपण ठरवू शकतो पैशाच्या व्हॅल्यूमध्ये.
डिफरंट करन्सीज आर यूज टू एक्सप्रेस द वैल्यू ऑफ कमोडिटी इन डिफरंट कंट्रीज. तर वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या करन्सीज यूज केल्या जातात या व्हॅल्यूज सांगण्यासाठी. ओके, सो याच्यामध्ये आपण म्हणू शकतो इंडियामध्ये रुपया आहे, इन USA डॉलर आहे, UK पाऊंड आहे, जपानमध्ये येन आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ ऑल काइंड्स, एसेट्स अँड लायबिलिटीज आर स्टेटेड इन टर्म्स ऑफ मनी ॲज अ युनिट ऑफ अकाउंट. सो इन्कम आणि एक्सपेंडिचर अशा ऑल काइंड्समध्ये ॲसेट अँड लायबिलिटीजमध्ये सुद्धा पैशाची टर्म यूज केली जाते, म्हणजे मनी ही व्हॅल्यू यूज केली जाते, हे एक युनिट असतं त्या ठिकाणी. ठीक आहे, सो हे झालं प्रायमरी मेन फंक्शन मनी अस्तित्वात असण्याचं. आता सेकंडरी फंक्शन बघूया. स्टँडर्ड ऑर डिफर्ड पेमेंट. अंडर बार्टर सिस्टम टेकिंग लोन वॉज इझी. बार्टर सिस्टममध्ये लोन घेणं सोपं होतं, बट इट्स रिपेमेंट वॉज डिफिकल्ट बिकॉज लोन वॉज इन द फॉर्म ऑफ ग्रेन्स कॅटल एक्सेट्रा. पण ते रिपेमेंट करणं कठीण होतं, कारण आधी जे लोन घेतलं जायचं बार्टर सिस्टमच्या वेळेस, त्यावेळेस पैसा नव्हताच, मनी नव्हताच ना, वस्तू म्हणून लोन म्हणून घेतल्या जायच्या. म्हणजे कॅटल्स घेतले 2 वर्षासाठी वापरायला घेतले, ग्रेन्स घेतले, तर आहे तसे ते परत देता येत नव्हते. मनी हॅज ओवरकम दिस डिफिकल्टी, म्हणजे ही डिफिकल्टी जी होती ती पैशामुळे दूर झाली. म्हणजे तुम्ही जर लोन म्हणून पैसे घेतले असतील 10,000 रुपये, तर फ्युचरमध्ये तुम्ही ती व्हॅल्यू आहे तशी देऊ शकता असं कॅटल्सचं नव्हतं. जर कॅटल्स घेतले तर सांगता येत नाही की आफ्टर सर्टन इयर्स ते तसेच आहे तसेच राहतील, बदल तर होणारच ना. पेमेंट्स टू बी मेड ॲट अ फ्युचर डेट इज कॉल्ड डिफर्ड पेमेंट. जे भविष्यात पेमेंट केलं जातं त्याला डिफर्ड पेमेंट असं म्हणतात. बाय सर्विंग ॲज अ स्टँडर्ड मेजर ऑफ पेमेंट ओवर अ टाईम मनी मेक्स बॉरोविंग अँड लेंडिंग इझी. आता हे डिफर्ड पेमेंट जे आहे फ्युचरमध्ये पेमेंट देऊ शकतो याला डिफर्ड पेमेंट म्हणतात. हे बार्टर सिस्टममध्ये तर शक्य नव्हतं, पण हे मनीमुळे शक्य झालं आहे. आणि म्हणूनच स्टँडर्ड मेजर जे आहे पेमेंट करण्याचं, मनीला एक मोठं स्थान आहे. सो मनीमुळेच आपण पैसा बॉरो करू शकतो, लेंड करू शकतो, कर्जावर घेऊ शकतो. पुढे स्टोअर ऑफ व्हॅल्यू. मनी ॲक्ट ॲज अ स्टोअर ऑफ व्हॅल्यू. मनी नॉट ओनली सॅटिस्फाय वॉन्ट्स इन द प्रेझेंट बट ऑल्सो मेक्स प्रोव्हिजन फॉर सॅटिस्फॅक्शन ऑफ वॉन्ट्स इन फ्युचर. आता पैसा असल्यामुळे आपल्या सध्याच्या गरजा पूर्ण होतातच, पण आपण भविष्यातला सुद्धा गरजा पूर्ण करू शकतो याच्यामुळे. म्हणजे पैशाला स्टोअर व्हॅल्यू आहे, आपण फ्युचरच्या नीड कम्प्लीट करण्यासाठी सध्या पैसा स्टोअर करू शकतो. दिस इज पॉसिबल ड्यू टू सेव्हिंग. आणि हे शक्य आहे आपण सेव्हिंग केल्यामुळे. अकॉर्डिंग टू लॉर्ड जेम केनीस, मनी इज अ लिंक बिटवीन द प्रेझेंट अँड फ्युचर. म्हणजे प्रेझेंट आणि फ्युचरमधली कोणती लिंक असेल तर ती आहे मनी, असं जेम केनीस यांनी सांगितलं. ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू. मनी इनेबल्स ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू फ्रॉम 1 पर्सन टू अनदर. मनीमुळे पैशाची व्हॅल्यू जी आहे ती ट्रान्सफर होऊ शकते एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे, फ्रॉम 1 place टू अनदर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा. रिअल असेट लाईक बिल्डिंग, प्लॉट, शॉप, ॲग्रिकल्चर लँड कॅन बी सोल्ड ॲट 1 place, कॅन बी परचेस ॲट अनदर प्लेस. एका ठिकाणाहून परचेस केले जाऊ शकतात, सेलही केले जाऊ शकतात, आणि हे सर्व शक्य आहे बिकॉज ऑफ मनी. आता कंटिजन फंक्शन्स बघायचे आहेत आपल्याला मनीचे. अकॉर्डिंग टू प्रोफेसर किनले, इन द मॉडर्न पिरियड मनी प्लेज अन इम्पॉर्टंट रोल ऑलमोस्ट इन ऑल इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन. सगळ्या इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शनमध्ये मॅक्झिमम मनी हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. जसं की पहिला फंक्शन बघूया, कंटिजन फंक्शनमध्ये मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम. तर नॅशनल इन्कम एक्सप्रेस होतो मनीच्याच फॉर्ममध्ये, देशाचा नॅशनल इन्कम किती आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅशनल इन्कम अमंग ऑल द 4 factors ऑफ प्रोडक्शन इज टर्म्स ऑफ मॉनिटरी टुवर्ड्स रिवॉर्ड्स. आता जे नॅशनल इन्कमसाठी गरजेचे 4 factors आहेत प्रोडक्शनचे, तर आपण पाहिलेत ते, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्युअर. मग यांना दिलं जाणारं रिवॉर्ड काय आहे, तर लँडसाठी रेंट दिलं जातं, लेबरसाठी वेजेस द्यावे लागतात, कॅपिटलवर इंटरेस्ट असतो, आणि एंटरप्रेन्युअरला प्रॉफिट असतो. आता हे शक्य आहे मॉनिटरी रिवॉर्ड्स देणं मनीमुळेच. बेसिस ऑफ क्रेडिट. कमर्शियल बँक्स क्रिएट क्रेडिट मनी ऑन द बेसिस ऑफ प्रायमरी डिपॉझिट. म्हणजे आधी आपले जर काही प्रायमरी डिपॉझिट असतील तर कमर्शियल बँकेला सहज शक्य होतं की क्रेडिट मनी क्रिएट करणं. मनी प्रोव्हाइड्स अ लिक्विड बेस फॉर क्रिएशन ऑफ क्रेडिट मनी. सो मनी असेल तर मनीमुळे प्रोव्हाइड होतो एक लिक्विड बेस, एक क्रेडिट मनी क्रिएशन होऊ शकते. ओके, म्हणजे बँक आपल्याला क्रेडिट देऊ शकतं, लोन देऊ शकतं, एक फॅसिलिटी देऊ शकते. तर हे शक्य आहे जर आपल्या बँकेमध्ये व्यवस्थित अकाउंट्स असतील, मनी डिपॉझिट्स असतील, प्रायमरी डिपॉझिट चांगलं असेल तर हे शक्य आहे.
इम्पार्ट्स लिक्विडिटी टू वेल्थ. मनी इज अ कॉल द मोस्ट लिक्विड असेट. मनी ही मोस्ट लिक्विड असेट आहे. लिक्विड असेट म्हणजे काय म्हणू शकतो, जी आपल्याकडे कमी वेळ आहे येत जात असणार आहे, बरोबर. मनी कॅन बी इझिली कन्वर्ट इन टू एनी असेट. आणि मनीला कम्प्लिटली कोणत्याही असेटमध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं, हे एक आणखीन एक कारण म्हणता येईल. एनी असेट कॅन बी कन्वर्ट इन टू मनी. आणि कोणती असेट मनीमध्ये कन्वर्ट करता येऊ शकते, जसं की पर्सन कॅन परचेस गोल्ड अँड इफ यू वॉन्ट्स ही कॅन सेल इट. म्हणजे आपलं एखादा व्यक्ती गोल्ड खरेदी करू शकतो आणि जेव्हा गरज असेल तेव्हा ते गोल्ड विकू शकतो आणि पैसे कलेक्ट करू शकतो. ओके, सो सांगितलं काय, तर इथे इम्पार्ट्स क्वालिटी लिक्विडिटी जे आहे मनीला आहे. ओके, सो परचेस गव्हर्नमेंट बॉन्ड सिक्युरिटीज. कोणाला व्यक्तीला जर गव्हर्नमेंट बॉन्ड परचेस करायचे असतील, सिक्युरिटीज परचेस करायचे असतील, एक इन्व्हेस्टमेंट ठेवायची असेल तर ठेवू शकतो. जेव्हा ते नको असेल तेव्हा ते आपण ते सेल करू शकतो. म्हणजे मनी हा एक लिक्विड असेट आहे असं कम्प्लिटली इथे म्हणणं आहे. आणि आता फोर्थ पॉईंट, एस्टिमेशन ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल्स. तर मॅक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल्स काय आहेत, तर GNP, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, टोटल सेव्हिंग, टोटल इन्व्हेस्टमेंट, प्रत्येक गोष्ट ही मनीच्या फॉर्ममध्येच सांगितली जाते. एस्टिमेटेड इन मॉनिटरी फॉर्म, मॉनिटरी टर्म. इट ऑल्सो फॅसिलिटेट्स गव्हर्नमेंट टॅक्स कलेक्शन, प्रिपरेशन ऑफ बजेट एक्सेट्रा. ठीक आहे, तर हे आपण पाहिले कंटिंजंट फंक्शन्स. तर आपण या व्हिडिओमध्ये क्वालिटीज पाहिल्या मनीच्या आणि फंक्शन्सही पाहिले. ओके, आय होप तुम्हाला समजले असतीलच. तुम्ही नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.